नियमित भूमिकेवर ठाम राहिलेले आहे. तुम्ही हा प्रश्न जो विचारताय, खरं तर हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारायला जाऊन पाहिजे की तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात का. उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख यांनी आज आमदारांच्या बैठकीत, सगळे आमदार आले होते, बसले होते, आपली भूमिका ठामपणे मांडली. शिवसेनेच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. सगळ्या आमदारांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या एकमुखानं माननीय उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि जो निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी माननीय उद्धव ठाकरे घेतील तो आपल्याला मान्य आहे आणि त्यानुसार आम्ही पुढे जाऊ असं सगळ्या आमदारांनी उद्धव ठाकरे साहेबांना विश्वास दिलेला आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राचं राजकारणात गेल्या काही दिवसापासून ज्या हालचाली, ज्या घडामोडी सुरू आहेत, जी अस्थिरता निर्माण होताना दिसते आहे, ती अस्थिरता ज्यांच्यामुळे निर्माण होते ते महाराष्ट्राचं नुकसान करत आहेत. या राज्याला लवकरात लवकर एक सरकार मिळावं आणि त्या सरकारला ताकद देण्याचं काम शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्रातला जवळजवळ निवडून आलेल्या सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी, प्रमुख नेत्यांनी ही आपली भावना व्यक्त केली आहे की यापुढे राज्याचं नेतृत्व हे शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करेल आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं आपली भूमिका ठामपणे सांगतायत ती हीच आहे की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. चोवीस तारखेला निकाल लागल्यावर माननीय उद्धव साहेबांनी हेच सांगितलं. त्यानंतर जी आमदारांची बैठक झाली विधानभवनात विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी, त्या बैठकीतसुद्धा उद्धव साहेबांनी हेच सांगितलं की मी माझ्याकडून युती तुटेल असं काही करणार नाही, युती तोडण्याचं पाप मी करणार नाही, किंवा दुसरा पर्याय जरी उपलब्ध असला तरी तो पर्याय स्वीकारण्याचं पाप मी करणार नाही. हे उद्धव ठाकरे यांची भूमिका 24 तारखेपासून ते आजच्या तारखेपर्यंत कायम आहे. एक एक महिने राजभवन के बाहेर चंद्रकांतजी पाटील, सुधीरभाव मुनगंटीवार की प्रेस वार्ता को सुना है. बहुत छोटी सी प्रेस वार्ता रही और बार बार वो कह रहे थे कि महाराष्ट्र का जनादेश मैंडेट महायुति को मिला है. अगर महायुति को मैंडेट मिला है तो आप सरकार स्थापन करने का दावा क्यों नहीं करते. आप सबसे बड़ी पार्टी है, आपके पास, आप बोलते हो कि हमारा मुख्यमंत्री होगा, सरकार हमारी बनेगी, तो आप राज्यपाल से मिलकर खाली हाथ बेरंग क्यों लौटे हो, ये पहली बात. दूसरी बात मैं साफ करना चाहता हूँ, महायुति को अगर मैंडेट मिला है तो मैंडेट सिर्फ महायुति को नहीं मिला है. महायुति शिवसेना भारतीय जनता पार्टी की गठबंधन जब हो रहा था और जो बातें तय हुई थी और जनता के सामने आई थी, उस बातों को भी मैंडेट मिला है. गठबंधन सिर्फ ऐसा नहीं बनता, कुछ बातें तय होती है गठबंधन की कि कौन सी पार्टी क्या भूमिका निभाएगी, उसके ऊपर उनका वोटर एक साथ आता है और मतदान करता है. अगर ये बातें तय हुई थी महायुति की तो मैंडेट अगर मिला है ये सभी बातों को भी मिला है, ये भूल जाते हैं. 2014 साली अशा प्रकारे त्याने एक प्रयोग केला होता. 2014 साली त्याने अशा प्रकारचा एक प्रयोग केला होता. पण 2014ची परिस्थिती आणि 2019ची परिस्थिती यात फार मोठा फरक आहे. आता कोणतंही बेकायदेशीर कृत्य, घटनाविरोधी कृत्य
दहशतवाद धमक्या पोलिसी बळाचा वापर हे चालणार नाही. मुळात 8 तारखेनंतर हे सरकार अस्तित्वात नसेल तेव्हा आज जे सरकारी अधिकारी काही प्रमुख मंडळी एखाद्या पक्षाचे सेवक म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी हा शिवसेनेचा इशारा आहे. राऊत साहेब, शिवसेना भाजपच्या सामदाम दंडभेदला घाबरते का? कोणाच्या? भाजपच्या सामदाम दंडभेद. हा म्हणजे हा तो आमचाच मंत्र आहे, हा त्याने पुढे घेतला. पण आम्ही आता संयमाचं राजकारण करतो. सामदाम दंडभेदाची भाषा आमच्या बाबतीत चालत नाही, हे तुम्हाला कोणी सांगितलं माहिती नाही. सामदाम दंडभेद जोपर्यंत खुर्ची आहे तोपर्यंत चालतो. हा सामदाम दंडभेद व्यक्तीचा नसतो, सत्तेचा असतो. हा सत्तेचा माज आणि मस्ती जेव्हा उतरतं, मग ती कोणाची असेल एकाची नाही, त्या क्षणी हे सगळे अलंकार जे आहेत ना सामदाम दंडभेदाचे ते गळून पडतात. आता गोड बातमी त्यांच्याकडे असते, ते किती नाती जन्माला घालतात आणि लाडवाचं जेवण घालतात ते मला माहित नाही. फडणवीस हे शिवसैनिक आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरेंनी हे म्हटलेलं आहे की फडणवीस शिवसैनिक आहे. मग ठीक आहे, मी असं म्हणेन की आमचे माननीय उद्धव ठाकरे साहेब किंवा आमच्याकडे सुद्धा अमित शहा आणि मोदी आहेत, मग तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा करणारच का? बघा, अशा प्रकारच्या उपमा आणि अलंकार आणि भाषा वापरून तर राजकारण होत नाही. शिवसैनिक कोण आणि शिवसैनिक कसा? शिवसैनिक मुळात खोटं बोलत नाही. शिवसैनिक दिलेल्या शब्दाला जागतो, शिवसैनिक हा वचनाला जागतो आणि शिवसैनिक सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी खंजीर खुपसत नाही. देखिए, मैं ये आपको कहना चाहता हूँ कि 8 तारीख तक विधानसभा की ये मर्यादा है, मुदत है. उससे पहले नए सरकार का गठन होना स्वाभाविक है. अरे यार, लेकिन सबसे बड़ी पार्टी होने के नाते भी भारतीय जनता पार्टी सरकार नहीं बना रही, उसका मतलब ये है कि ये पार्टी जो है ये बहुमत नहीं जुटा पा रही है, नंबर एक. और महाराष्ट्र के ऊपर राष्ट्रपति शासन जबरदस्ती से थोपना चाहती है. ये राज्य की जनता का सरासर अपमान है. आप बताइए कि हम सरकार नहीं बना सकते, आप बताइए कि हम अपोजिशन में बैठेंगे. राष्ट्रपति शासन लगाने की परिस्थिति आप जो पैदा कर रहे हो, ये महाराष्ट्र के खिलाफ छत्रपति शिवाजी महाराज का नाम आप लेते हो, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जो इस मिट्टी में उनका जन्म हुआ है, संविधान के शिल्पकार है, आप उनके खिलाफ जा रहे हो. आप सत्ता की हवा छोड़ दीजिए और बताइए कि हमको सरकार नहीं बनाना है. राज्यपाल से अगर आप मिलकर आए हैं तो ये आपका दायित्व है कि आप 145 का बहुमत की लिस्ट आप राज्यपाल महोदय को देनी चाहिए. आप 2 दिन बाकी है, क्या आपकी ये जो आप ये जो पेच डालना चाहते हैं कि किसी भी हाल में किसी की सरकार या नहीं बननी चाहिए, ये सरासर संविधान के खिलाफ है. मुझे मालूम नहीं, मैं किसी का नाम नहीं लेना चाहता हूँ. अगर बहुमत है तो सरकार स्थापन करो, बहुमत नहीं है तो खुलेआम जनता के सामने आकर बताए हमारे पास बहुमत नहीं है, लेकिन हम भी सरकार नहीं बनाएंगे और संविधान का पेच भी डालेंगे. अब ये खेल पुराना हो चुका है, अब ये खेल ज़्यादा दिन नहीं चलेगा. संविधान इस देश की जनता का है, देश के लिए बना है. संविधान आपकी जागीर नहीं है. मुख्यमंत्र्यांशी कुठलंही बोलणं होत नाही उद्धव ठाकरेंचं, हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं. आम्ही कसं काय मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांपेक्षाही भारतीय जनता पक्षाकडून आम्ही आमचा प्रस्ताव एका ओळीचा आहे, ठरल्याप्रमाणे करा. जर ठरल्याप्रमाणे करायला तयार नसतील तर तुम्ही कोणत्या संवादाची अपेक्षा करताय? ठरल्याप्रमाणे करा. या
एका मंत्रावरच महायुती झाली आहे आणि ठरल्याप्रमाणे करा ह्या मंत्रालाच महायुतीचा मँडेट किंवा जनादेश मिळाला आहे. जनादेश ठरल्याप्रमाणे करा ह्याला मिळालं आहे. 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री, हा जो फॉर्म्युला ठरला लोकांसमोर गेला त्या फॉर्म्युलाला जनादेश मिळालेला आहे आणि त्यालाच आम्ही गठबंधन किंवा युती मानतो. भाजपचे नेते तुमच्यावर सर्वाधिक नाराज आहेत, युती होत नाहीये किंवा पेज सुटत नाही त्याला तुम्ही जबाबदार आहे असं भाजपचे नेते बैठकांमध्ये सांगतात. नाही पण माझा काय संबंध आहे, 19 मला समजून सांगितलं पाहिजे. दिवस रात्र तुम्ही माननीय उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द 50-50% सत्ता वाटप, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पद सुद्धा आहे, ही पक्षाची भूमिका जर मी मांडत असेल तर मी काय त्यांच्यामध्ये लोटांगण घालावं की आम्हाला काही नको, उद्धव ठाकरेंना काही नको. राजकारणामध्ये जर कोणी माझ्यावर नाराज होत असेल, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय म्हणून, तर मी असं म्हणतो हा माझा सन्मान आहे.